अहमदनगर शहरातील वाड्या पार्क मैदानावर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालंय. 70व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन अहमदनगर शहरातील वाड्या पार्क मैदानावर उत्साहात पार पडलं. नगरच्या वाड्या पार्क मैदानावर वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू झाली असून 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 30 संघ सहभागी झाले. या स्पर्धेचं उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू अशोक शिंदे, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार आरोटे यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून पोलीस बँडच्या निनादात उद्घाटन करण्यात आलं. तर भारताच्या संघ निवडीतील प्रमुख रणजित सिंग आणि मनप्रीत सिंग, मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे उपस्थित होते. सर्व संघाच्या कर्णधारांचे यावेळी संचलन करण्यात आलं. सलामीला महाराष्ट्र पश्चिम, महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, BSNL विरुद्ध भारतीय रेल्वे, गोवा विरुद्ध पश्चिम बंगाल, हरियाणा विरुद्ध उत्तराखंड यांच्यात सलामीचा सामना सुरू करण्यात आला. सर्व सामने वेळेवर सुरू करण्यात येत आहेत, तर या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. यावेळी प्रास्ताविक करताना गाडे म्हणाले, नगरच्या क्रीडा वैभवात भर घालणारी ही स्पर्धा होत असून यासाठी जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या आयोजनासाठी सहकार्य लाभलंय. देशाचा कबड्डी संघ नगरमध्ये निवडला जाणार ही नगरच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे. उद्घाटन कार्यक्रमास माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, भाजपचे शहर अध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, संदेश कारले, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, अशोक बाबर तसेच राज्य कबड्डी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे विजय मिस्किन, जयंत वाघ, प्रकाश बोरुडे, सुधाकर सुंबे आदींनी उपस्थितांचं स्वागत केलं. किती दिवस मॅच चालू जाणार आहे? आज या ठिकाणी 70वी नॅशनल कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेसाठी भारतामधून वेगवेगळ्या राज्यातील जवळपास 30 संघ सामील झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. आणि आपण ठरवलं होतं की क्रिकेटसारखं, जसं क्रिकेटला 10 वाजता बॉल पडणार म्हणजे पडणार, मॅच सुरू होते, त्याच पद्धतीनं ही नॅशनल स्पर्धा टाईमशीर घेणं हे आम्ही ठरलो होतो. आणि आज बरोबर 6 वाजता आम्ही जो टायमिंग दिला होता, 6 वाजता 4 मॅच त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता 7 वाजता दुसरा राऊंड त्या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे वेळेला अतिशय महत्त्व त्या ठिकाणी. 30 संघ आलेले आहेत. 30 संघाचे संघामध्ये जवळपास 200 ते 250 खेळाडू, प्रो कबड्डीमध्ये खेळाडू आहेत, त्यांचा सर्वांचा खेळ पाहण्याची संधी आपल्या नगरकरांना भेटणार आहे. आपण पाहिलं असेल की 4 मैदानं या ठिकाणी केलेली आहेत, भव्य अशी गॅलरी आणि विद्युत प्रकाश, म्हणजे प्रो कबड्डीच्या धर्तीवरच ही सर्व सिस्टम केलेली आहे. आणि नगरकरांनी याचा खूप खूप आस्वाद घ्यावा, खेळाडूचा खेळ पाहावा आणि त्या खेळाडूपासून नवीन खेळाडू प्रेरणा घ्यावी. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.